प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबईसह जगभरातून इथं भक्त येत असतात. सिद्धिविनायक मंदिराच्या वतीनं इथं येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून दिले जातात. पण हाच प्रसाद बनवताना सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून काही तुटी राहिल्याचा आरोप मंदिराशेजारील इमारतीमधील नागरिकांनी केलाय. नेमकं हे प्रकरण काय, कोणते आरोप आणि तक्रारी आहे, तसंच यावर मंदिर प्रशासनाचं म्हणणं काय आहे हे पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिद्धिविनायक मंदिराचा परिसर तसा दाटीवाटीचा आहे. मंदिराशेजारीच काही रहिवासी इमारती देखील आहेत. कामना सोसायटी ही त्यातीलच एक रहिवासी इमारत. गणपतीचा प्रसाद म्हणून जो लाडू मंदिर प्रशासनाकडून देण्यात येतो त्याचा कारखाना देखील मंदिराशेजारीच आहे. या ठिकाणी दररोज लाखो लाडू तयार केले जातात. लाडू म्हटलं की तूप आलंच. याच तुपाच्या उग्र वासानं रहिवासी त्रासलेत. तुपाचा दर्प सहन होत नाही अशा तक्रारी शेजारील इमारतीच्या रहिवाशांनी केली आहे. मंदिराशेजारी एकूण 4 इमारतींचं कॉम्प्लेक्स असून इथं 192 घर आहेत. कामना सोसायटीमधील रहिवाशांनी काय म्हटलंय पाहू. पण आज मंदिराच्या इथे जे प्रतिष्ठालय बांधलं आहे तिथे लाडू कारखाना जो उघडलेला आहे, लाडू कारखाना हा बरेच दिवस झाला आहे, पण तो पहिला मंदिराच्या वरती होता. मंदिरामध्ये म्हणजे गणपती बाप्पाचं जिकडे स्थान आहे त्याच्यावरती दुसऱ्या माळ्यावरती होता. कालांतराने ही जेव्हा बाजूला प्रतिक्षालय झालं त्या प्रतिक्षालयामध्ये स्थलांतर केला गेला आणि स्थलांतर केल्या गेल्यानंतर त्याचा टनवर्कमध्ये काम चालू झालं आणि आज त्या म्हणजे जो जे काय घी वापरला जातो त्याची जी म्हणजे आता मी बघा, मी ती स्थानिक असल्या कारणाने मी जे सांगू शकतो ते बाहेरच्याला कळणार नाही. ते बोलतात हा प्रसाद आहे, प्रसाद आहे मी मानतो, पण ती दुर्गंधी आहे की छान वास येतो की वाईट वास येतो तोच मी सांगू शकत नाही. लाडू जे बनवतात आत्ता सिद्धिविनायक मंदिरात, पूर्वी जे होतं ते अगदी छोट्या प्रमाणात होतं, पण आता त्यांनी प्रतीक्षालयामध्ये मोठं म्हणजे फॅक्टरीच्या स्वरूपात त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, हा जो तुपाचा वास किंवा काही असेल तो वास आता हवेहून आणि जे आजूबाजूच्या बिल्डिंग्ज आहेत राहणारे रेसिडेन्शियल ते हार्डली 100 मीटरच्या आतच आहेत, त्याच्यामुळे तो वास सगळ्यांना त्रास देऊ शकतो. आणि त्याचीच जर कम्पेअर तुम्ही बालाजी आणखीन सिद्धिविनायक आपलं शिर्डीच्या ट्रस्टशी केली तर ती अयोग्य आहे, कारण शिर्डीच्या ट्रस्टमध्ये त्यांनी जरी की मोठ्या प्रमाणात प्रसादाची वाटप केली किंवा तयार केला तरी ते आजूबाजूला रेसिडेन्शियल नसल्यामुळे कोणी कोणाला काही जाणवत नाही आहे. पण हे सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना ह्याचा खूप त्रास होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आम्ही सिद्धिविनायक मंदिराचीही बाजू जाणून घेतली. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कार्यकारी अध्यक्षा नंदा राऊत म्हणाल्या, सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्त आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या सुरक्षेला प्राधान्य देणं आमचं कर्तव्य आहे. लाडूचा प्रसाद आधी मंदिरातच दुसऱ्या मजल्यावर बनवला जायचा, पण त्यानंतर तो प्रतीक्षालयात बनवण्यात येऊ लागला. कामना सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची जी तक्रार आहे ती समजून घेऊन आम्ही प्रसाद जिथे बनवला जातो तिथल्या चिमणीचीही उंची वाढवली आहे. त्यासोबतच प्रसाद बनवण्यासाठीच्या सर्व परवानग्या आमच्याकडे आहेत. प्रसाद बनवण्याचे ठिकाण आम्ही तातडीने बदलू शकत नाही, त्यासाठी योग्य आणि सुरक्षित जागेची गरज आहे. अशी जागा आम्हाला मिळेपर्यंत रहिवाशांनी सहकार्य करावं. एकूणच या सर्व प्रकरणी रहिवासी आणि सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाची बाजू आपण ऐकली, पण नागरिकांनी तक्रार केल्यानुसार तुपाच्या उग्र वासानं खरंच आरोग्याला हानी पोहोचते का याबद्दल ही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही डॉक्टरांशी संवाद साधला. मी एक डॉक्टर म्हणून आणि एक सजग आणि सुजाण नागरिक म्हणून मी या तक्रारीकडे पाहताना मला असं वाटतं की जर का तुपाचा वास सतत येत असेल आणि जर काही जणांना तो उग्र वाटत असेल तर त्यामुळे त्यांना डिस्कम्फर्ट होऊ शकतो, त्यामुळे त्यांना अनइजनेस देखील होऊ शकतो. मात्र त्याचबरोबर त्यांनी जी तक्रार केली आहे की त्यांना श्वसनाचे विकार देखील लागण झालेले आहे, मला असं वाटतं की श्वसनाचे विकार येण्याची तशी शक्यता अतिशय दुर्मिळ आणि दुरापास्त आहे. जर का त्यांना सतत या वासाबरोबर जर धुराचा त्रास होत असता आणि धुराच्या प्रादुर्भावामुळे त्यांना श्वसनाचे विकार जोडले गेले असते तर ती शक्यता आपण निश्चित मान्य केली असती. मात्र सिद्धिविनायकाच्या प्रशासनाचं असं म्हणणं आहे
की धुराचा प्रादुर्भाव शक्यता नाहीच आहे. याचं कारण त्यांनी चिमणीची व्यवस्था केली आणि चिमणीच्या माध्यमातून धूर अत्यंत उंचावर सोडला जातो आणि त्यामुळे रहिवाशांना त्यामुळे त्रास होण्याची शक्यता अजिबातच नाही. मात्र त्याचबरोबर एक डॉक्टर म्हणून मला असं वाटतं की एखाद्या रहिवाशाला जर श्वसनाचा पूर्वीपासून आजार असेल, खास करून तो जर त्या दम्याचा त्रास असेल, तो जर रहिवासी अस्थमॅटिक असेल, तर त्या या सतत येणाऱ्या वासामुळे हा आजार बळण्याची शक्यता असू शकते. मुंबईकरांचं आराध्य दैवत म्हणून सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. विघ्नहर्ता गणनायका असं बाप्पाचं वर्णन केलं जातं. आता मंदिराच्या शेजारील रहिवाशांचं हे विघ्न कधी दूर होणार हे पाहावं लागेल. अर्थात हे विघ्नही मानवनिर्मितच आहे म्हणा, त्यावर मंदिर प्रशासनानं तोडगा काढावा अशी रहिवाशांची अपेक्षा आहे. निधी पेडणेकर, शुभम पाटील, लोकमत मुंबई, प्रभादेवी.